अखिल भारत पद्मशाली संघ मुख्यालय हैदराबादचे अध्यक्ष कंदीकटल स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली व गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, महासचिव जगन्नाथन गड्डम नांदेडचे, नगरसेवक नागनाथ गड्डम मराठवाडा, पद्मशाली महिला संघमचे अध्यक्षा कविता गड्डम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सचिव गणेश पेनगोंडा यांच्या उपस्थितीत रामकृष्ण कोंडल व भूपती कमटम यांना नियुक्तीचे पत्र प्रदान। अखिल भारत पद्मशाली संघमच्या उपाध्यक्षपदी रामकृष्णजी कोंड्याल व महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्षपदी भूपती कमटम यांची आणि रायमल्लू कमटम यांची कार्यकारी सदस्यपदी निवड केले। त्या तिघांना पत्र प्रदान सर्व मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आले। सदर सत्कारावेळी सर्वांनी तिघांनाही पुढील कार्यकिर्दीस शुभेच्छा दिल्या। गौरव अध्यक्ष श्रीधरजी सुंकुरवार यांनी मार्गदर्शनपर भाषणात सर्वांनी समाज उन्नतीसाठी काम करावे असे सुचविले। महासचिव जगन्नाथन गड्डम यांनी पदावर राहून प्रत्यक्ष काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले, त्याशिवाय समाजाचे प्रगती होणार नाही असे म्हणाले। सत्कारादाखल भाषणात रामकृष्ण कोंडल यांनी सत्कार केलेबद्दल आभार मानले, तर भूपती कमटम यांनी सर्वांचे सहकार्याने समाजात एकी घडवून समाज उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। अध्यक्षीय भाषणात कंदीकटल स्वामी म्हणाले, आता युवकांनी समाजसेवेकडे वळावे, तरच समाजाचे प्रगती जलद होईल, यासाठी जास्तीत जास्त युवक समाजसेवा करावे असे आवाहन केले। या कार्यक्रमास पद्मशाली सेवानिवृत्त संघाचे सचिव यशवंत इंदापुरे, विश्वस्त श्रीनिवास येमूल, महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू, खजिनदार शेखर इगे, सोमपाचे स्थायी समितीचे माजी सभापती राजमहेंद्र कमटम, श्री मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन श्रीनिवास कमटम, पंढरपूर पद्मशाली धर्मशाळेचे विश्वस्त लक्ष्मीनारायण कमटम, बालाजी मंदिरचे ट्रस्टी श्रीनिवास गाली, जय मुदगुंडी, स्वरांजली चॅनल MD दयानंद मांबड्याल, अंबादास अमृतम, श्रीनिवास धारा, श्रीनिवास आकेन, नरसय्या गरदास, शारदा मिलचे माजी चेअरमन श्रीनिवास कमटम, माजी नगरसेवक उमेश मांबड्याल, महात्मा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रमोगली कमटम, तेलुगू अभिवृद्धी मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, सचिव भीमनाथ सर आदी मान्यवर उपस्थित